मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांसमोरपूर्वक स्वागत करतो. मंडळी, सण उत्सव परंपराचा कोकण जे काही म्हणतात ना ते उगाच म्हणत नाहीत. मंडळी, आपण आता अशा एका कार्यक्रमाला आलो आहोत. द्वैवार्षिक उत्सव असतो त्याला समा म्हणतात. खरं तर ग्रामदेवतेच्या मंदिरात हा समा कार्यक्रम असतो. बघा तर लाट तोडण्यापासून ते लाट आणण्यापर्यंत, नंतर ती लाट चढवण्यापासून ते लाट फिरवण्यापर्यंत असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं. तर मंडळी, आज आपण आलो आहोत लाट फिरवण्याच्या कार्यक्रमाला. म्हणजे आज लाट फिरवली जाईल, बगाडाला माणूस लटकवला जाईल आणि त्याला लाटेवर फिरवलं जाईल. हा आगळा वेगळा कार्यक्रम बघायला घेऊन आलो तुम्हाला चिपळूणमधल्या दैवली या गावी. तर चला मंडळी, झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आणि पोहोचूया जत्रेच्या ठिकाणी. तर मंडळी, आताच आपण आहे ना त्रिमुखी श्री वरदान मनाई मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहोत. चला, मंदिर परिसरात पोचलो आहे. तिकडे महाप्रसाद आहे, पहिलं मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत. बांधणी आहे ना, अक्षरशः प्रशस्त आणि रेखीव आहे. आतमध्ये जेव्हा येतो ना तेव्हा नक्कीच असं एक वेगळं वातावरण आहे, भारी वाटलं. मंडळी, आत्ताच आपलं दर्शन झालं. छानपैकी पालखीजवळ जाऊन देखील दर्शन घेतलं आपण. आणि कसं आहे आत्ता ना या उत्सवाला अक्षरशः शिमग्याचं स्वरूप आलं आहे. अक्षरशः कोकणात जसं पारंपरिक पद्धतीने शिमग्यामध्ये ढोल वाजवले जातात, त्याच पद्धतीने इथे ढोल वाजवले जातात. आताच थोड्याच वेळात आहे ना लाट फिरवण्याचा जो कार्यक्रम आहे ना तो सुरू होईल. पण त्याचबरोबर इथे जत्रा देखील भरली आहे, ती देखील आपण फिरणार आहोत. बगाडाला वरती ठेवणार आहेत त्यांना पहिलं पाया पडायला पालखीच्या इथे आणलं जातं. Yeah.
मंडळी, आत्ताच आपण बगाड बघून झालो आहे. आता कसं आहे, थोडीशी जत्रा किंवा यात्रा फिरूया, महाप्रसाद घ्यायचा आहे ना आपल्याला. चला पहिलं महाप्रसाद घेऊया आता. चला महाप्रसाद खायला आलोय, महाप्रसाद ग्रहण करूया, मग आपण यात्रेमध्ये फिरूया. आमच्यासोबत कापरे साहेब आहेत. तर आता यात्रेमध्ये आता फिरताना थोडंसं ऊन लागत होतं, त्याच्यामुळे म्हटलं पहिलं महाप्रसाद महाप्रसाद या मंडळी महाप्रसाद खायला. मंडळी जत्रा आहे ना, आता म्हटलं वाढत चालली आहे, गर्दी वाढत चालली आहे. बगाड तर पाहून झालंय, जेवून झालंय, आता बघूया थोडी जत्रा फिरूया. अक्षरशः धुरळा आहे बघा. इकडे सगळेच आहे ना खाऊची दुकानं आहेत, म्हणजे तुम्ही प्रसाद वगैरे घरी घेऊन जाऊ शकता. काय काय बघूया, गाठी आहेत, लाडू आहेत, खाऊच्या पुढे आहेत. कसं आहे घरी जातोय तर आपण प्रसाद घेऊन जातोय, बघा छोट्या छोट्या पुढ्या घेऊन जातोय. गावाकडच्या जत्रेमध्ये सर्रास या पुड्यांचं किंवा या खाऊचं एक वेगळीच चव किंवा वेगळी टेस्ट असते ना. पाव, लिंबू सरबत, खाद्यपदार्थ आणि बरंच काही. तर जत्रेमध्ये थोडा खाऊ घेऊन चाललाय, आता बघूया पुढे काय काय आहे ते. हा थोडीशी जत्रा फिरूया. आता पण जत्रेमध्ये फिरून आलो, जत्रेमध्ये तर खाऊच्या पुड्या वगैरे आहेत, पण या ठिकाणी आहे ना या जत्रोत्सव दरम्यान आहे ना एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे स्थानिक ज्या बचत गट असतात किंवा महिला बचत गट असतात त्यांचे इकडे स्टॉल्स आहेत. आणि त्याचबरोबर आहे ना इकडे कृषी सेवा केंद्र वगैरे असे स्टॉल्स आहेत. इकडे सगळे बचत गटात वेगवेगळ्या ज्या महिला मसाले उत्पादन करतात किंवा मग काही वेगवेगळे उद्योगधंदे करतात आपल्या बचत गटाच्या माध्यमातून, तर इकडे ते स्टॉल्स आहेत. आता काही इन डिटेल आपल्याला सगळीच काही माहिती घेता येणार नाही, पण समोर काही कृषी स्टॉल्स आहेत. इकडे नर्सरीज आहेत, ॲग्रो सर्व्हिसेसचे आहेत, म्हणजे तुम्हाला काही डिटेल्स पाहावे असतील तर. तर ही खूप चांगली संकल्पना आहे या जत्रेदरम्यान पाहायला मिळाली. इतर जत्रेमध्ये कदाचित थोडंसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे लॉटरी सिस्टम वगैरे तर प्रत्येक जत्रेमध्ये असते गावाकडे, पण त्याचबरोबर इकडे ना एक चांगली संकल्पना राबवली गेली असं मी म्हणेन. खूप छान वाटलं. हे सगळे आपले कोकण संस्कृतीचे फॅमिली मेंबर आहेत. हाय, नमस्कार, 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 हाय, हाय, हाय. काय नाव तुमचं? प्रेया. श्रेयाला असते तुझं. भेटून छान वाटलं. मंडळी आपण एका स्टॉलवरती आलो आहोत, शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर खरवते. आपल्या खरवते दहिवलीचंच कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज. तर त्या स्टॉलवरती आलो. दादा काय आहे तुमच्या स्टॉलमध्ये? स्टॉलमध्ये विविध प्रकारचे ऑर्नामेंटल झाडं आहेत, फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. बरं. फ्लॉवरिंग फॉलिएज आहेत. बरोबर. परत ट्रीज आहेत जसे मोठे, हे टर्मिनली आहे, टॅबेबू आहे. अच्छा. बरं, हे तुमच्या स्टुडंट्सच्या माध्यमातूनच मॉड्यूल आहे आमचं. बरोबर. त्या मॉड्यूलमध्येही प्लांट्स आम्ही करून तयार करून विकतो. बरोबर. मॉड्यूलमध्ये नर्सरी मॉड्यूल आहे, लँडस्केपिंग मॉड्यूल आहे. बरोबर. म्हणजे तुमचे मंडळी आपण अजून एका स्टॉलवरती आलो आहोत, शरदचंद्रजी पवार कृषी आणि संलग्न महाविद्यालय यांचा स्टॉल आहे. आपल्यासोबत काही मित्र आहेत. नमस्कार. 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 बरं, काय संकल्पना आहे तुमच्या इकडे किंवा काय ठेवलंय स्टॉलवरती? हे आम्हाला लास्ट इयरला एक मॉड्यूलचा पार्ट असतो, त्यामध्ये आम्हाला प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळं बनवावं लागतं आणि हा सगळा आमचा वैयक्तिक खर्च असतो. कॉलेजमध्ये आम्हाला जे बनवायला जागा लागते ती जागा फक्त देत असतं आणि हे सगळं आम्ही बनवून आम्ही मार्केटिंग करत असतो. अजून काय काय आहे तुमच्याकडे? सर, आम्ही बीटरूट लाडू बनवले होते, पण ते 100 बॉक्स आमच्या आजच्या दिवसामध्ये खपले आहेत. आणि ते एका दिवसात 100 बॉक्स खपले आणि आता आपण नवीन प्रोडक्शन पण चालू केलेलं आहे, थोड्या वेळात ते येतील बनवून. काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या माध्यमातून. बरं, कोणाला पाहिजे असतील बल्कमध्ये, लॉटमध्ये, आम्ही त्याला भेट द्यायची असेल तर आम्ही त्यावर आमचा नंबर दिलेला आहे, नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्हाला नंबर सांगा. 8554927908 धीरज खाडे. बरं, असे सगळे काही प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असतील तर यांना संपर्क करा. थँक्यू. बरं, हे आपले सबस्क्रायबरच आहेत, आपण एकदा भेटलो होतो. होय, भेटलो होतो कॉलेजचे. भेटून छान वाटलं. मंडळी, दहिवली गावचा समायात्रा 2024 पार पडलेली आहे आणि आता आपण घरच्या दिशेने आहोत. खरं तर या समाला किंवा या समायात्राला एक आगळीवेगळी परंपरा आहे. लाट आणण्यापासून
ते लाट चढवण्यापर्यंत मग लाट फिरवण्यापर्यंत असे 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. 3 वर्षाने येणारा हा कार्यक्रम आहे. कधी कुठल्या वर्षी अधिक मास आला तर मग त्या वर्षी देखील हा कार्यक्रम असतो असं मंडळी सांगतात. खरं तर इन डिटेल आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही कारण आपण काही गडबडीत या समायात्रेला आलो होतो आणि सगळ्याच गोष्टी शूट करून दाखवल्या. येणाऱ्या समायात्रेचं आपण नक्कीच इन डिटेल व्हिडिओ बनवू, संपूर्ण माहिती घेऊ. पण हा व्हिडिओ आपण तुर्तास इथेच थांबवतो आहे. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. जाम ऊन आहे त्याच्यामुळे व्हिडिओ संपवतो. टाटा. येवा कोकण, आपलंच असा.